बांदा तपासणी नाक्यावर सोमवारी मध्यरात्री गोव्यावरून सावंतवाडीला जाणाऱ्या कारमधून सुमारे 6,67,040 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. तसेच या बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडी नांगरतास येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बांदा पोलिसांना खात्रीशीर मिळालेल्या माहितीवरून सोमवारी रात्री गोव्यावरून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारची बांदा तपासणी नाक्यावर तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या विनापरवाना दारूचे बॉक्स आढळून आले. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे विविध प्रकारचे बॉक्स आढळून आले. त्याची किंमत 1,67,040 रुपये असून कारची किंमत 5,00,000 रुपये आहे. असा एकूण 6,67,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महेश सहदेव महाले यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस आणि बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.